काल आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या ट्विटवरून लातूर जिल्ह्याला रेल्वे च्या जी डब्बे आहेत, कोच आहेत, बोगी, तर ते बोगी बनवण्याचा कारखाना लातूर जिल्ह्याला मंजूर केला म्हणून त्यांनी ट्विट केलं. आणि त्याच्यानंतर लातूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय संभाजी भैया यांनी सुद्धा आपल्या फेसबुकवरून त्यांनी मोदी साहेबाचं, पियुष गोयल साहेबाचं आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंचं आभार व्यक्त केलं. आणि आज सगळ्याच पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत की लातूर जिल्ह्याला एक मोठा रेल्वे बोगी बनवण्याचा कारखाना मंजूर झालेला आहे. त्याबद्दल भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे आज आम्ही हनुमान चौक येथे आनंदोत्सव आणि जल्लोत्सव साजरा करत आहोत. अनेक प्रोजेक्ट जे आलते, व्हिडिओकॉन असेल किंवा भेलचं प्रोजेक्ट असेल किंवा अजून कोणते प्रोजेक्ट असतील, ती काँग्रेसच्या काळात आलते, म्हणून ती कशामुळं आले नाहीत किंवा का आले नाहीत या खोलात मी जात नाही. पण मोदी साहेबानं दिलेलं प्रोजेक्ट ही काही गांभीर्यानंच घ्यावं लागेल. आणि एकदा जी घोषणा भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय त्यामध्ये 100% यश आपल्याला मिळणार आहे असं आम्हाला वाटतं.